नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता माळी आणि तुम्हा सगळ्यांना इंटरनॅशनल योगा डेच्या हार्दिक शुभेच्छा. हॅलो मित्रांनो, सो प्राजक्ता माळी आपल्याबरोबर, खूप खूप स्वागत आहे तुझं आणि योगा डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुला. थँक्यू, थँक्यू सो मच तुलाही. मला सांग, नाही मी नाही तसा पाहिजे तेवढा, म्हणजे योगा डेच्या दिवशी जेव्हा शूट करतो तेव्हा वाटतं की हो उद्यापासून योगा, पण नाही होत. म्हणूनच ह्यासाठीच मी ना योगाच्या बाबतीत एक दोन तीन गोष्टी सांगणार आहे ज्यामुळे प्रेक्षकसुद्धा आणि तूसुद्धा इमिडिएट योगा करायला लागशील. येस, क्रमांक एक, तुम्ही जर रेग्युलर बेसिसवर योगा करताय म्हणजे आठवड्यातून किमान 3 वेळेला 4 वेळेला, तर तुमचं वय, तुमच्या वयाच्या तुम्ही एक 5-7 वर्ष मागे जाता आणि तुम्ही यंग दिसायला लागता. हो काय बोलतोस. येस, आणि हे तू जे योगा करतात त्यांच्याकडे बघून तुला इमिडिएटली जाणवेल. बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी आहेत जे योगा करतात आणि ते ॲब्सोल्युटली खूप यंग दिसतात आणि खूप टोन्ड दिसतात. मुद्दा क्रमांक 2, आपण ज्या हवामानात ज्या वातावरणात राहतो, विषुववृत्तीय प्रदेश भारत, तर भारताने इन्व्हेंट केलं आहे ना योगा, म्हणजे आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे वेदांमध्ये शास्त्रांमध्ये, तर ते आपल्या हवामानाला अनुसरून सांगितलेले प्रकार आहेत, एक्सरसाइजेस आहेत, त्यामुळे ते आपल्याला जास्ती बेनिफिट करतात. आणि आता ठरकी भाषेत सांगायचं तर करेक्ट आपण शेपमध्ये येतो, जिथून आत जायला पाहिजे तिथून करेक्ट आपली कंबर आत जाते, करेक्ट शेपमध्ये राहतो आपण, सिलेंडर होत नाही. तर हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे जे इतर मे बी जिममुळे आपण सिलेंडर होऊ शकतो असं मला फार वाटतं. आणि तिसरा महत्त्वाचा प्रकार जो खूप महत्त्वाचा आहे खरं तर, श्वासांवर ना खूप भर दिलेला आहे योग प्रकारांमध्ये, जे इतर कुठल्याही एक्सरसाइजेसमध्ये इतकं डीपमध्ये जाऊन सांगितलेलं नाही आहे, बरोबर आहे फक्त. तर योगामध्ये इस्पेशली सूर्यनमस्कारांमध्ये सांगितलं जातं की तुम्ही या आसनात असताना असा श्वास घ्या, इतका डीप श्वास घ्या, किंवा सूर्यनमस्कार तर श्वासांवरच आहेत, 1ला श्वास घ्यायचा, 2ला सोडायचा, 3ला श्वास घ्यायचा, त्यामुळे फक्त आपले फिजिकलीच नाही तर आपल्याला मेंटलीसुद्धा काही हार्मोन्स जे आपले क्रिएट होतात, एन्झाईम्स क्रिएट होतात, ते व्हायला, ते बॅलन्स व्हायला खूप मदत होते. आणि योगा म्हणजे याचा अर्थच असा आहे ना की फिजिकल, मेंटल आणि स्पिरिच्युअल प्रॅक्टिस, सो या तिन्हीवर एकत्रित विचार झालेला आहे. मुळात आपली भारतीय संस्कृती फार ग्रेट आहे, तर आपल्या ऋषीमुनींनी जे सांगितले ना ते इतकं भारी आणि इतकं परफेक्ट आहे, आपण ते डोळे झाकून फॉलो केलं ना तर आपलं आयुष्य शॉर्ट आहे. तर म्हणून ह्या सगळ्या कारणांसाठी योगा केलाच पाहिजे. एवढ्या गोड पद्धतीने जर समजवलं तर कोण नाही जाणार का उद्यापासून योगाला. आय विश सगळ्यांनी जावं, कारण मला मी भरतनाट्यम शिकते त्यामुळे माझा एक्सरसाइज त्या बाबतीत चालू होता आणि कुठेतरी मी योगाशी कनेक्टेड होते, पण मी ॲक्च्युअल योगा करत नव्हते. तर मला असं वाटतं की मी आणखी आधी जर योगा सुरू केला असता तर मी अजून काहीतरी वेगळी असली असते. मी कधीच जाड झाले नसते, मे बी चबीवालं जे वर्जन आहे माझं ते कधीच लोकांना बघायला मिळालं नसतं. मला अशी चबीवाली प्राजक्ता पण आवडते. थँक्यू. एवढं प्रेम. मला सांग आता कोणकोणते आसन आम्हाला दाखवणार आहे. माझं प्रेम आहे सूर्यनमस्कारांवर, शीर्षासनावर, आणि काही छोटे छोटे योग प्रकार आहेत जे मी रेग्युलरली करते आणि जे केल्यामुळे ना म्हणजे जे खरं तर मी आर्ट ऑफ लिव्हिंगचे पण प्राणायामाचे प्रकार करते, तर त्याच्यातसुद्धा ते सांगितलेले आहेत की त्याच्यामुळे तुमच्या शरीरातले अनवॉन्टेड वायू आपसूक बाहेर पडतात. तर असे 10 प्रकार आहेत ते, तर मी सगळे तर नाही दाखवू शकणार, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, तर मी काही हायलाईट्स दाखवेन तुम्हाला. मला सांग तू योगामध्ये म्हणजे प्राजक्ता आणि योगा हे कनेक्शन कधी, किती महिन्यांपूर्वी, किती वर्षांपूर्वी कनेक्ट झालं? मी जेव्हा आय थिंक कॉलेजमध्ये होते तेव्हा मी योगा शिकायला सुरुवात केली, पण ते फार कमी काळ राहिलं. आता मी डेडिकेशननी गेले 1 वर्ष योगा करते, पण मी अष्टांग योगा करते जो जरा ॲडव्हान्स प्रकार आहे योगाचा, ज्याच्यामध्ये ॲक्च्युली माझी टीचर, आम्ही जे कपडे घालून येतो ते पूर्ण ओले झाल्याशिवाय जायचंच नाही घरी, अशा हा ध्यासानं आमचा क्लास घेते आणि लिटरली एक्सटेन्सिव्ह एक्सरसाइज येतो. पण मला फारच फायदा झालेला आहे आणि माझ्या बरोबरही सगळ्यांनाच खूप फायदा होतो आहे. नुसतंच तुम्ही बारीक होणं, टोंड होणं ह्याला महत्त्वाचं नाही, मला असं वाटतं की तुमची स्किन ग्लो करते, तुमची स्किन नितळ होते, तुम्ही जरा दिवसभर फ्रेश राहता, तुम्हाला एक काय म्हणत ना आंतरिक शक्ती मिळते. मला तर इनर स्ट्रेंथ हे खूप गमक आहे योगाचं, जे फार महत्त्वाचं आहे. उद्यापासून नक्की योगा. यो बेबी. सो आसन मला प्लीज प्रेक्षकांना दाखवशील. येस, तर बाकी काही नाही केलं तरी 12 सूर्यनमस्कार तर केलेच पाहिजेत असं माझं ठाम मत आहे. माझी खूप इच्छा होती आज हिच्याबरोबर करायची, पण नाही, हिच्याकडे बघून अजिबात, मग नको असं झालं. उद्यापासून पूर्व 0 पासून सुरुवात करणार आहे.
इथे तुम्हाला होल्ड करता येणं शक्य असेल तर तुम्ही होल्ड करा. हा एक्सरसाइजमुळे पोटाला पाठीला मणक्यांना खूप चांगला एक्सरसाइज मिळतो. रोज 12 सूर्यनमस्कार घालताय तर तुम्हाला एवढा घाम येणारच आहे. मेक शुअर फॅन आणि ए सीमध्ये व्यायाम करायचे नाहीत. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट.